हिंदूंवर होणारे भ्याड हल्ले यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. जसे तुम्हाला मोहम्मद पैगंबर सर्वश्रेष्ठ आहेत, तसेच आम्हाला स्वामी समर्थ महाराज रामगिरी महाराज आहेत. तुम्हाला झाकीर हुसेन बोललेले चालते, मग आम्ही काय बोलल्यावर मिरच्या झुंबतात. यापुढे हिंदूंच्यावर वाकड्या नजरेने पाहत तर जशास तसं उत्तर देऊ, आम्ही त्यासाठी तयार आहे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. शिराळा येथे आयोजित हिंदू जनाक्रोश मोर्चावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सदरचा मोर्चा अंबामाता मंदिर, मरीमाई चौक, सोमवार पेठ, कुर्णे गल्ली, पूल गल्ली, बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयाजवळ आला आणि मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. व्यासपीठावर कीर्तनकार अनिल महाराज देवळेकर, समर्थ भक्त सुनील धुमाळ उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, फक्त हिंदूंनी सर्वधर्म समभाव पाळायचा का? कायम हिंदू म्हणून समाजाला आव्हान दिलं जातं. हिंदू देवदेवतांची कायम विटंबना यांनी करायची आणि आम्ही काय फक्त धर्माचं आचरण करायचं का? यासाठीच हिंदूंचं संघटन झालं पाहिजे. त्यांनी दगड काढला की तुम्ही तलवारी काढायला शिका, तरच आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जगेल. अन्यथा यांची खुमखुमी वाढतच जाईल. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बोललं की यांचा समाज एकवटतो, मग आपण हातात बांगड्या घालायच्या का? असा सवालही त्यांनी केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे समान हक्काचं प्रतीक आहे, मग हा दुजाभाव का निर्माण होतोय? त्याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळही आल्याचंही ते म्हणाले.